सोईल चार टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांनी वापरली, शेतकऱ्याच्या मुलाला कुठं नोकरी करायची गरज नाही. ज्यांच्याकडे 4-5 एकर जमीन आहे त्यांनी कमाल जायची गरज नाही. 15 जूनला मला कळले, आज आता थोडक्यात 2 महिने होत आले. युट्यूब वरती किंवा मोबाईल वरती, मोबाईल हातात असताना फक्त व्हिडिओ पाहतो, ह्याच्या पलीकडे काय पाहत वेगवेगळे. अंजिराचं क्षेत्र आहे आपलं, परंतु अंजिराचं क्षेत्र त्यात व्हिडिओ कमी असून प्रत्येक डाळिंबाचे पाहतो, म्हणजे टोमॅटो असेल काय कुठले असेल, जेणेकरून 4 गोष्टी कानावरती पडतील, एखाद्या पॉइंट शिकता येईल त्यातला. जर केमिकलची फवारणी घेतली आपण याच्यामध्ये तर ते राहतच नाही, काही का नाही. पण ते बाय जे राहिलंय छोटस चिमणीचं पाखरू, ते कधी पाहिलं होतं याच्यावरती राहिलं? कधीच नाही. मला एक सांगा, त्याचं कारण मी असं आहे की ते का राहायला लागलं, कारण तुम्ही त्याला निसर्गाच्या सोबत वागवताय, बरोबर का नाही? असे कुठलेच उग्र फवारणी घेतले नाहीत आपण जेणेकरून त्याला त्रास होईल, म्हणजे ते सुद्धा आपल्या सोबत काय होत आहे, राहायला तयार आहे. हे कुठलं औषध तुम्ही मारलं होतं? उन्नीचं औषध दिलं होतं, खतात उन्नी जास्त झाली, शेणखत. तेच केमिकल तुम्ही खाली वापरलं, त्याच्यामुळे हे सगळं रिएक्शन आली झाडावरती. म्हणजे विचार करा ना, एकच चूक झाली आमची. ती चूक पुढच्या औषधराची, शेणखत न टाकता जेवढे पैसे शेणखता लागतात तेवढेच कृषी आमचा नाश. कृषी अमृत आणलं, औषध आणली, त्याच वेळेस माझं गवत म्हणजे वरते, म्हणजे गवत खुरपायला आलत. खुरपायचं बी नाही म्हणलं, डायरेक्ट 13,000 मशीन नवीन आणली. एवढा विश्वास ठेवला मी त्या एका फवारणीवर, एका फवारणीवर माझं ब्रश कटर चमत्कार झाला. एक फवारणी मारल्यानंतर 10 दिवसांनी सुधार झाली नाहीयेत, एवढी गंभीर परिस्थिती. हा गंभीर परिस्थिती आहे त्यांनी, एवढं म्हणजे काय होतं, झाड स्ट्रेस मध्ये जातच. आपण काय करतो, सुरुवातीला 5 दिवस वाट पाहतो, रासायनिक फवारून नाही जमत, दुसरा आणा परत मारा नाही होते, परत तिसरा आणा असं होते. पण ह्याचं तसं नाही होत, ह्याचं एका फवारणीतच क्लिअर होते. समजा ही टेक्नॉलॉजी तुम्ही वापरत नसता असं गृहीत धरा, तुम्ही केमिकल वापरत असता, तर तुम्हाला काय बदल जाणवले असं समजा? करपे आवरलाच नसता, कसलंच आवर नसतं, औषध मारून मारून कंटाळा लागतो. सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीवर विश्वास ठेवा, कारण की हे रासायनिक मारून सुद्धा करपे आवरत नाही, ते आपण सेंद्रिय पद्धतीने शेती करू. कधी काय वापरतात हे सुद्धा माहित नव्हतं. कृषी अमृत वगैरे टाकून माझे 20 दिवस झाले होते, मग त्याच्या अगोदरची मी फवारणी पूर्णपणे घेऊन टाकली. अरे वा, अगोदरची फवारणी घेतली म्हणजे अगोदरची फवारणी ती राहिली होती ती पण घेऊन टाकली, फळ पटपट बाहेर टाकायचं सुरू लगेच. आणि रासायनिक नाही ना, फूट म्हणजे प्रत्येक फांदीची जी फूट आहे 2-4 ठिकाणी, म्हणजे जास्त ठिकाणी, म्हणजे जसे डोळे आहेत ना तसे फूट आहेत ते. आणि जर हेच जर रासायनिक जर असतं ना, पुढे आम्ही छाटलेलं आहे बाग, त्यामुळे हे कुड तरी फुटलं असतं रासायनिक. सॉइल चार्जर वापरल्यामुळे सगळी क फूट चालू झाली. ह्या फुटीलाच आहे ना करपायचा, आणि हे जागे पिवळं दिसायचं. मग काय वेगळे पण केलं तुम्ही? फुटतानीच पिवळी फुट निघत होती. फंगी फ्रूट आणि पेस्ट फायटर आणि वॉटर चार्ज याची फक्त एक फवारणी घेतली, काय जाणून मग पूर्ण की पूर्ण पानावरती काळू की आली, काय बात, पूर्ण पिवळेपणा निघून गेली. वेगळे म्हणजे आत्ताच साईज जास्त आहे, आत्ताच अजून तर 2 महिने झाले, याच्यापेक्षा अजून साईज वाढणार. आणि फळ ज्यावेळेस पिकत त्यावेळेस ते जास्त म्हणजे साईज देत. सुरुवातीला म्हणजे एवढीच पत्ती असते, एका हाताची पत्ती असते फक्त, म्हणजे केमिकलनी जास्त पत्ती होतच नाही मोठी. आणि पूर्णपणे बाग
आय असं दिसतच नाही ए टू झेड पर्यंत, म्हणजे काही ठिकाणी फक्त शेंडेला पानं आहेत, फळं आहेत, काही ठिकाणी फुट चालू आहे, काही ठिकाणी असं असं पूर्णपणे फुटतच नाही बाग असं पूर्ण. जसं सॉइल चार्ज मध्ये जसं वापरतोय ना, क्रेनेरी जबरदस्त आहे, कॅनोपी फ्रूट जबरदस्त आहे. जातच गावराने जातच, म्हणजे याची पत्ती एवढी होत शकत नाही, म्हणजे होत नाहीये बाकीच्या केमिकलने, होतच नाही बाकीच्या एवढी पत्ती होतच नाही. दोन्ही हातापेक्षा मोठे बघा आता, दोन्ही आता तुमचा हातच नाही दिसत, हातच एवढी मोठी पत्ती आहे तुमची, त्याच्यापेक्षा अजून काय ठिकाणी मोठी आहे, याच्यापेक्षा मोठी कमी खर्चात जास्त उत्पन्न. कमी खर्चात उत्पन्न म्हणजे थोडक्यात खर्च आहे, खर्च नाही असं नाहीये, परंतु रासायनिकला जास्त खर्च आहे. ओके, आणि हे कमी खर्चात जास्त उत्पन्न देणार आणि खात्रीशीर करून ग्रेनरी फ्रूट जास्त आणि जास्त तेवढ्याच खर्चात जास्त उत्पन्न मिळणार. टेक्नॉलॉजी वरती विश्वास ठेवून हे शेड्यूल 2-3 वेळा वाचून त्याचा अभ्यास करून मग वापरणे, आणि एकदा वापरून फक्त एकदा पावे, एकदाच फक्त एक फवारणी घ्यायची, फरक जाणवतो प्रत्येक शेतकऱ्याला, शेतकरी हा शेतकरी असतो लगेच त्या जाणवतो. सर नमस्ते. नमस्ते, तुमचा परिचय द्या. माझं नाव रमेश बबन शेंडे, मुक्काम पोस्ट दिवे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. ओके ओके ओके, मॅडम नमस्ते. नमस्ते, तुमचाही परिचय द्या. माझं नाव उर्मिला रमेश शेंडे, मुक्काम पोस्ट दिवे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. जर पान पाहिलं बघा, हे जर पान पाहिलं तुम्ही इकडे साईडला बघा पाहिलं पान, काय वाटतं हे पत्ती पाहून तुम्हाला? पानाची कॅनोपी सुंदर. हा, समजा तुमचा जर हात असा करा, या ना इकडे हात असा करा, बघू आपण पान केवढं मोठं आहे, दोन्ही हात असा करा, दोन्ही हातापेक्षा मोठे बघा आता, दोन्ही हात आता तुमचा हातच नाही दिसत, हातच एवढी मोठी पत्ती आहे तुमची, त्याच्यापेक्षा अजून काय ठिकाणी मोठी आहे, याच्यापेक्षा मोठी. मला एक सांगा, तुम्ही मागाशी एक मला सांगत होता की ही जातच गावराने जातच, म्हणजे याची पत्ती एवढी होत शकत नाही, म्हणजे होत नाहीये बाकीच्या केमिकलने, होतच नाही बाकीच्या एवढी पत्ती होतच नाही. तुम्हाला तुमचं तर पहिलंच वर्ष आहे, पहिलंच वर्ष बरोबर की नाही? तुमचा मागाशी अनुभव तर हाच होता की पत्ती एवढी मोठी होत नाही आणि पत्ती मी पाहिली, सरासरी काय वाटतं, सरासरी ह्या झाडाची पत्ती केवढी होती? सरासरी सुरुवातीला म्हणजे एवढीच पत्ती असते, एका हाताची पत्ती असते फक्त, म्हणजे केमिकलनी जास्त पत्ती होतच नाही मोठी, आणि पूर्णपणे बाग आहे असं दिसतच नाही ए टू झेड पर्यंत, म्हणजे काही ठिकाणी फक्त शेंडेला पानं आहेत, फळं आहेत, काही ठिकाणी फुट चालू आहे, काही ठिकाणी असं असं पूर्णपणे फुटतच नाही बाग असं पूर्ण. जसं सॉइल चार्ज मध्ये जसं वापरतोय ना, क्रेनेरी जबरदस्त आहे, कॅनोपी फ्रूट जबरदस्त आहे. आता मला एक सांगा, ही जी काय झाड आहे हे कशाच आहे, म्हणजे शेतकऱ्यांना पण समजत आहे नेमकं कशाचं? अंजीर आहे, हे अंजीर झाड आहे. ओके, किती महिन्याचं झालं किंवा किती वर्षाचं झालं झाड? एक जूनचा बार आहे आपला. ओके, दत्ता 2 महिने झाले, 2 महिने झाले. ओके, आता मला एक सांगा, अजून 2 महिन्यानंतर हे चालू आहे फळ पिकायला, चालू आहे फळ पिकायला, चालू आहे. आता सरासरी बघा, इथं तुमच्याकडे सेटिंग पण चालू आहे, म्हणजे फळ डायरेक्ट ह्याला फळ निघतं आणि डायरेक्ट मार्केटला जातं, बरोबर की नाही? यावेळेस अंजीरचं वैशिष्ट्य काय वाटतं, म्हणजे तुम्ही हे जर टेक्नॉलॉजी तर पाहिली तुम्ही वापरताय, आणि जर पानांची क्वालिटी तर आहेच पण फळांच्या संदर्भात काय वाटतं तुम्हाला, एक फळ वेगळे पण ह्यावेळेस काय वाटतं? वेगळे म्हणजे आत्ताच साईज जास्त आहे, आत्ताच अजून तर 2 महिने झाले, याच्यापेक्षा अजून साईज वाढणार आणि फळ ज्यावेळेस पिकतं त्यावेळेस ते जास्त म्हणजे साईज देतं. जर आपण पाहिलं बघा, आता वरपर्यंत सेटिंग चालू आहे, वरपर्यंत म्हणजे असं काही नाही की एका ठिकाणी सेटिंग चालू आहे, बघा इकडे जर पाहिलं तर वरपर्यंत सेटिंग चालू आहे, आतमध्ये पण ह्याला पूर्ण फळ आहे बघा, पूर्ण फळ आहेत, पूर्ण सेटिंग चालू आहे, वरपर्यंत सेटिंग आहे. पातीच्या आतमध्ये बघा, आता हे जर पाहायला गेलो बघा, आता पूर्ण आतमध्ये पाण्याचे दंडे. मी मगाशी तिथे एक चिमणीचं छोटस पाखरं बघितलं, बघितलं का नाही? मॅडम सांगा ना, त्याच्याविषयी थोडस काय वाटतं, म्हणजे जर केमिकाची फवारणी घेतली आपण याच्यामध्ये तर ते राहतच नाही, काही का नाही? पण ते बाळ जे राहिलंय छोटस चिमणीचं पाखरू, ते कधी पाहिलं होतं का याच्यावरती राहिलं? कधीच नाही, कधीच नाही.
मला एक सांगा, त्याचं कारण मी असं आहे की ते का राहू लागलं, कारण तुम्ही त्याला निसर्गाच्या सोबत वागवताय, बरोबर की नाही? असे कुठलेच उग्र फवारणी घेतले नाहीत आपण जेणेकरून त्याला त्रास होईल, म्हणजे ते सुद्धा आपल्या सोबत काय होत आहे, राहायला तयार आहे. तुमचा थोडासा एक मागाचा अनुभव सांगा ना मॅडम आम्हाला, की बाबा तुमचं एक काहीतरी प्रॉब्लेम होता, म्हणजे हा जो शेंड आहे हे असा करपायचं, त्याला म्हणजे करपायचं ते ह्या फुटीलाच आहे ना, करपायचं आणि हे जागे पिवळं दिसायचं, डायरेक्ट पिवळं दिसायचं. मग काय वेगळे पण केलं तुम्ही? फुटतानीच पिवळी फुट निघत होती थोडक्यात, करपे म्हणजे काय रोग आहे तेवीस काय कळत नव्हतं टोटली. हा बर. त्याच्यानंतर सॉइल चार्जरची जशी माहिती झाली तेव्हा त्यांच्या डीलरशी कॉन्टॅक्ट करून एक फवारणी घेतली त्यांची औषधं घेऊन. काय काय घेतलं तुम्ही? त्याच्यात फ्रूट घेतलं. ओके. म्हणजे त्यांच्याकडून औषध घेऊन फ्रूट घेतली, क्रॉप घेतली आणि फ्लॉवर घेतलं. ओके. आणि सॉइल चार्ज घेतलं. ओके. फंगी क्लिनर घेतलं आणि पेस्ट फायटर. म्हणजे याचा एक स्प्रे टाकला तुम्ही, म्हणजे तुम्ही सर सर क्रॉप चार्जर, त्यात फंगी क्लिनर आणि फ्रूट चार्जर, फंगी फ्रूट आणि पेस्ट फायटर आणि वॉटर चार्ज, याची फक्त एक फवारणी घेतली. काय झालं मग? पूर्ण की पूर्ण पानावरती काळोखी आली. काय बात, पूर्ण पिवळेपणा निघून गेला. हा म्हणजे पूर्ण त्याच्यापूर्वी पूर्ण पिवळेपणा होता, पूर्ण पिवळेपणा होता, बागत फुटताना पूर्ण पिवळी होती. आता मला एक सांगा, खाली जे तुम्ही पाहिला आताच पाऊस होऊन गेला बघा, पूर्ण रावण चिखला मध्ये उभं राहिलं, कृषी अमृतचं जर पाहिलं तर किती बॅगा तुम्ही टाकल्या असतील? याला सहा बॅगा, सहा बॅग प्रति झाडाला मला वाटतं चार किलो. आता मला एक सांगा, हे टाकल्यानंतर वेगळे पण तुम्हाला काय वाटलं? समजा कृषी अमृत टाकलं तुम्ही तर त्याच्यानंतर बदल काय जाणवले तुम्हाला? फळ पटपट बाहेर टाकायचं आणि लगेच, आणि रासायनिक नाही ना फूट, म्हणजे प्रत्येक फांदीची जी फूट आहे दोन चार ठिकाणी, म्हणजे जास्त ठिकाणी, म्हणजे जसे डोळे आहेत ना तसे फुटते ते. अच्छा. जर हे जर रासायनिक जर असतं ना फूड आम्ही छाटलेलं आहे बाग, त्यामुळे हे कुड तरी फुटलं असतं रासायनिक. सॉइल चार्जर वापरल्यामुळे सगळी फूट चालू झाली. समजा तुम्ही जे रासायनिक वरती करतात लोक, बरोबर का नाही, समजा तुम्ही ही टेक्नॉलॉजी वापरत नसता आणि समजा तुम्ही केमिकल्स वापरत असता. आम्हाला केमिकलची काहीच माहिती नव्हती, आम्हाला दुसऱ्यांना औषध विचारायला लागायची. अच्छा. म्हणजे सुरुवातीला अशी होती की आम्हाला अंजिरातला काहीच अनुभव नव्हता. मी ज्यावेळेस आहे ना, म्हणजे बारदारला ज्यावेळेस मी औषधं घेतली, मला डाळिंब शेड्यूलला, मी डाळिंबाच्या ग्रुपला ऍड केलं. ओके. त्यांनी मला अंजिराचं शेड्यूल पाठवून दिलं. अंजीर अंजिराचे शेड्यूल दोन तीन वेळा वाचले, दोन तीन वेळा वाचवून ते लक्षात आलं. आणि इथून मग रासायनिकची नावं नव्हती माहिती, कधी काय वापरतात हे सुद्धा माहित नव्हतं, म्हणजे काय वापरत हेच माहित नाही. आणि माझे ते वाप म्हणजे कृषी अमृत वगैरे टाकून माझे 20 दिवस झाले होते. मग त्याच्या अगोदरची मी फवारणी पूर्णपणे घेऊन टाकली. अरे वा, अगोदरची फवारणी घेतली, म्हणजे अगोदरची फवारणी ती राहिली होती ती पण घेऊन, ती पण घेऊन टाकली. ओके ओके ओके. समजा ही टेक्नॉलॉजी तुम्ही वापरत नसता असं गृहीत धरा, आणि तुम्ही केमिकल वापरत असता, तर तुम्हाला काय बदल जाणवले असं समजा? करपे आवरलाच नसता. कसलाच? कसलाच आवर नसतं, औषध मारून मारून कंटाळा असतं. म्हणजे तुम्ही ह्याच्यातून काय शिकला की समजा आपण जर केमिकल वापरतोय, केमिकलचं मेन काम काय? बुरशी कंट्रोल करणं. म्हणजे तुम्ही ते वापरून पण बुरशी कंट्रोल होत नाही, म्हणजे गडबड कुठे आहे? पोषणाची. पोषणाची म्हणजे पोषण जर खालून चांगलं नसतं दिलं, वरून किती बुरशीनाशक मारले असते तर त्याची गडबड काय झाली असते? उलट रोग, अजून रोग वाढले असते. म्हणजे याच्यातून काय सिद्ध होतं की कमजोरी रोग येतो. कमजोरी जर काम तुम्ही कशावर काम केलं? मातीवर. म्हणजे कमजोरी काम केल्यामुळे वरती रोग राहिला का? नाही राहिला, बरोबर की नाही? आता इकडचे काही पुरंदर तालुक्यातले काही शेतकरी आहेत जेवढे, जे अंजिराच्या वरती खूप बागा इकडे केल्या जातात, ज्यांना अनुभव पण नाही, काय लोकांना 10-10 वर्षाचा अनुभव आहे, अशा सगळ्या शेतकऱ्यांना तुमचा नवीन अनुभव काय सांगू शकताल? ह्या जो काही वापरल्यानंतर जो काही तुम्हाला अनुभव आला, तर तो अनुभव तुम्ही काय सांगाल? टेक्नॉलॉजीवरती विश्वास ठेवून हे शेड्यूल 2-3 वेळा वाचून त्याचा अभ्यास करून मग वापरणे. हा. आणि एकदा वापरून फक्त एकदा पावे, एकदाच फक्त एक फवारणी घ्यायची, फरक जाणवतो प्रत्येक शेतकऱ्याला. शेतकरी हा शेतकरीच असतो, लगेच त्याला जाणवतो. तुम्हाला आश्चर्य नाही का वाटलं की आजपर्यंत केमिकलचा एक फवारा मारला की रिझल्ट यायचे, आणि तुम्ही ऑर्गॅनिकचा एकच फवारा मारला आणि तुम्हाला रिझल्ट आले? रासायनिकचे एक फवारले मारल्यानंतर 10 दिवसांनी सुद्धा रिझल्ट येत नाही. एवढी गंभीर परिस्थिती. हा गंभीर परिस्थिती आहे. त्यांनी एवढं म्हणजे काय होतं, झाड स्ट्रेस मध्ये जातच आपण काय करतो, सुरुवातीला 5 दिवस वाट पाहतो रासायनिक फवारून, नाही जमत आहे, दुसरा आणा, परत मारा, नाही होते, परत तिसरा आणा, असं होते. पण ह्याचं तसं नाही होत, ह्याचं एका फवारणीतच क्लिअर होते काम.
तुम्ही जर झाडाकडे पाहिलं तर तुम्हाला काय वाटतं, हे जर झाड पाहिलं असं आपण सगळं असं बघा, सगळे झाड पाहूया आता इकडे साईडला बघा, तुम्हाला आनंद वाटतो की नाही हे पाहिल्यानंतर? सातत्याने बागत येऊ, बागेशेजारीच घर आहे, पण आज सकाळी संध्याकाळी वेळ असतो, पाणी धरण तणी वगैरे म्हणजे पहिलं काय करायचं लोक तन्नाशक मारायचं? सगळ्यात महत्वाची गोष्ट, कृषी अमृत आणलं, औषध आणली, त्याच्यावेळेस माझं गवत म्हणजे वरते म्हणजे गवत खुरपायला आलत, खुरपायचं बी नाही म्हणलं, डायरेक्ट 13,000 मशीन नवीन आणली, एवढा विश्वास ठेवला मी त्या एका फवारणीवर, एका फवारणीवर माझं ब्रश कटर चमत्कार झाला. म्हणजे तुम्ही जे काय आजपर्यंत लोक तन्नाशक तुमच्या भागामध्ये प्रचंड वापरले जायचे, तुमच्या लक्षात आलं का ते तन्नाशकामुळे झाडांमध्ये रिएक्शन पॉवर म्हणजे झाडांमध्ये मुळांची वाढ थांबायची आणि फूट थांबल्यामुळे वरती ग्रोथ थांबायचा? म्हणजे मला सांगा, एकाच औषधामुळे आम्हाला अनुभव आला, आम्ही मुनीचं औषध दिलं आणि ते स्पॉट आले फळांवरती. अच्छा, म्हणजे हे जे दिसतंय तुम्हाला आता, हे जे स्पॉट दिसत बघा, हे छोटे छोटे जे स्पॉट आहेत, हे कुठलं औषध तुम्ही मारलं होतं? उन्नीचं औषध दिलं होतं, खतात उन्नी जास्त झाली, शेणखत तेच केमिकल तुम्ही खाली वापरलं, त्याच्यामुळे हे सगळं रिएक्शन आली झाडावरती. म्हणजे विचार करा ना, एकच चूक झाली आमच्याकडून, तरी किती मोठा फटका बसला. आता तेच चूक पुढच्या सुधारायची, शेणखत न टाकता जेवढे पैसे शेणखत लागतात तेवढेच कृषी आमचा नाही. पण तुमचा जो एक अनुभव आहे ना, हा पण तुमचा अनुभव की तुम्ही खाली तन्नाशक मारलं नाही, तन्नाशक मारत नाही, त्याचा फायदा काय झाला की तुमच्या वरती जी ग्रीनरी आहे हे टिकून राहिली, त्याचा साईड इफेक्ट काहीच नाही झाला. बर मला सांगा ना, तन्नाशक मारून मुळी मारण्यापेक्षा गवत ठेवून तुमच्या झाडावरती फायदा होणार नाही तुम्हाला? काही तो दिसतोय बरोबर, राम सरने सांगितल्याप्रमाणे हेच गवत गांडोळांचं खाद्य बरोबर, साधं सिंपलची गोष्ट आहे. म्हणजे ते त्याचा फायदा होतोय ना, ह्याचं जे काही गवतचं मल्चिंग होणार आहे ते ह्याच्यासाठी काय अन्न म्हणून काम करणार आहे. 20-15 जूनला मला कळलंय, आज आता थोडक्यात 2 महिने होत आले, युट्यूब वरती किंवा मोबाईल वरती, मोबाईल हातात असला ना फक्त व्हिडिओ पाहतो, ह्याच्या पलीकडे काय पाहत वेगवेगळे अंजिराचं क्षेत्र आहे आपलं, परंतु अंजिराचं क्षेत्र त्यात व्हिडिओ कमी असून प्रत्येक डाळिंबावाले प्रत्येक डाळिंबाचे पाहतो, म्हणजे टोमॅटो असेल काय कुठले असेल, जेणेकरून 4 गोष्टी कानावरती पडतील, एखादं पॉइंट शिकता येईल त्यातला. नाही नाही पण आज ऐक नाही, आज तुमच्या माध्यमातून अंजिराचे व्हिडिओ बरेच पडणार आहेत ना? हो बरोबर, ठीक आहे, आज अंजिराचे व्हिडिओ कमी होते, पण तुमच्यासारखे सगळे हुशार शेतकरी जर आपल्याकडे मिळाले तर आज अंजिराचे व्हिडिओ सगळ्यात जास्त येतील. आणि सासवडचे सॉइल जार टेक्नॉलॉजीचा शेतकऱ्यांनी वापरले, शेतकऱ्याच्या मुलाला कुठं नोकरी करायची गरज नाही, ज्यांच्याकडे 4-5 एकर जमीन जायची गरज नाही, नोकरी करायची कशासाठी? स्वतःच हा एवढा मोठा बिझनेस असेल ना, एवढी मोठी क्वालिटीचा आपण पिकवत असेल, ही पुण्याच आहे ना. औषध जबरदस्त, सगळे शेतीपूरक, म्हणजे अजिबात साईड इफेक्ट होत नाही आणि शेड्यूल हातात येतं, पहिल्यापासून शेवटपर्यंत काय करायचं हे आपल्याला माहिती आहे. यस, दिवस फक्त टायमिंग लिहून ठेवायचं, म्हणजे दिवस मोजायचे आणि अभ्यास करून दुसरा डोस भरायचा आहे. म्हणजे तुम्ही जर टाइमशीर पोषण दिलं तर त्याला वरती पाहायची गरज नाही. 7 ऑगस्ट, आता 20 ऑगस्टला परत 4 किलोचा दुसरा डोस भरायचा, नंतर एकदा रिपिटेशनला. रिपिटेशन क्या बात आहे, क्या बात आहे. आता मलिक सांगा, इथले जे काही शेतकरी अंजिराच्या समस्या येतात, मग ते करपा असेल किंवा तुमच्या फळांमधला ग्रोथ होत नसेल, पानांमधली पत्ती वाढत नसेल, पिवळटपणा येत असेल, हे अनेक समस्या आहेत ह्याच्यामध्ये, किंवा करपा येत असेल जो तुमच्या ह्याच्यामध्ये लवकर येतो काय होणार उशिरा येतो, मला एक सांगा अशा सगळ्या शेतकऱ्यांना तुमचा स्वतःचा एक अनुभव काय सांगाल, किंवा जे काही सासवडमध्ये शेतकरी ज्यांना अंजीर पिकवायचे क्वालिटीचा माल सुद्धा मार्केटला घेऊन जायचं आहे, अशा सगळ्यांचा तुमचा अनुभव काय सांगाल तुम्ही? त्यांना एवढं सांगू इच्छितो, कमी खर्चात जास्त उत्पन्न, कमी खर्चात उत्पन्न म्हणजे थोडक्यात खर्च आहे, खर्च नाही असं नाहीये, परंतु रासायनिकला जास्त खर्च आहे. ओके, आणि हे कमी खर्चात जास्त उत्पन्न देणार आणि खात्रीशीर करून ग्रेनरी फ्रूट जास्त आणि जास्त तेवढ्याच खर्चात जास्त उत्पन्न मिळणार. येस येस येस, करेक्ट करेक्ट. मॅम तुम्ही काय सांगाल सगळ्या जे काही महिला वर्ग आहे बाबा जिकडच्या सासवड मध्ये काम करतो त्यांना तुमचा स्वतःचा अनुभव काय सांगाल? मी सगळ्यांना सांगेन की सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीवर विश्वास ठेवा, कारण की हे रासायनिक मारून सुद्धा करपे आवरत नाही, ते आपण सेंद्रिय पद्धतीने शेती कर. बरोबर बरोबर. तुम्हाला मार्गदर्शन कोण करते इथं? मार्गदर्शन महेश खटाटे. ओके, महेश खटाटे सर करतात. ओके, नमस्ते सर. नमस्ते सर. तुमचा परिचय द्या आम्हाला.
मी महेश काडंडे. ओके. सासवडचं श्रीनाथ दयागृह माहिती, सासवडचं माहिती केंद्र मी चालवतोय. ओके. तुमचा मोबाईल नंबर सांगा. 98 50 66 44 00. ओके सर, थँक्यू.